या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे. दीपक, सारथी संस्थेप्रकरणी राज्य सरकारवरती अनेक आरोप प्रत्यारोप होत होते आणि त्यानंतर ही बैठक आज मंत्रालयात बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये गोंधळ झाला, यानंतर अजित पवारांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू झाली. आता सध्याच्या काय अपडेट्स आहेत? शैलजा, सध्या जवळपास तासभर झाला ही बैठक अजित पवारांच्या दालनात सुरू आहे आणि या बैठकीला अजित पवार, त्याचबरोबर या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, संभाजीराजे स्वतः या बैठकीला आहेत, त्याचबरोबर विनायक मेटे सुद्धा या बैठकीला आहेत आणि शासन चर्चा करते. साधारणतः सारथी संदर्भात जे आक्षेप आहेत त्या आक्षेपांवर ही चर्चा होईल. संभाजीराजांनी यापूर्वी सरकारला या संदर्भात विनंती पत्र दिलं होतं, त्याचबरोबर त्यांनी पुण्यामध्ये आंदोलनही केलं होतं सारथी संदर्भात. त्याचबरोबर या बैठकीपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक निवेदनही दिलेलं आहे आणि याच निवेदनावर त्यांनी जे आक्षेप सारथी संदर्भात सरकारच्या बाबतीत उपस्थित केलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवरती संभाजीराजेंसोबत, त्याचबरोबर विनायक मोटेंसोबत सरकारची बैठक सुरू आहे. मात्र ही बैठक सुरू होण्याआधी, त्याच्या आधी एक जी बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये मराठा समाजाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये खरा गोंधळ झाला. सुरुवातीला संभाजीराजांना जे बसण्यासाठी स्थान दिलं होतं त्याच्यावरून गोंधळ झाला. त्याच्यानंतर संभाजीराजांनी स्वतःच त्या जागेवर बसणं पसंत केलं. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा वडेट्टीवार असतील हे खाली उतरून आले होते आणि संभाजीराजांनी व्यासपीठावर बसावं अशी विनंती केली होती. मात्र संभाजीराजांनी आपण इथे मुद्दे मांडायला आलेलो आहोत असं करत हा विषय तिथे थांबवला आणि त्याच्यानंतर प्रत्येक जण मत मांडत असताना संभाजीराजांची जेव्हा मत मांडण्याची वेळ आली तेव्हा मात्र अजित पवारांनी सांगितलं की आपण दालनात जाऊन या संदर्भात चर्चा करू आणि त्याला अनेकांनी आक्षेप घेतला की जी चर्चा व्हायची आहे ती सगळ्या समाजासमोर व्हायला पाहिजे. जे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासमोर व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर या बैठकीमध्ये, म्हणजे बैठक संपल्यानंतर, पहिली बैठक संपल्यानंतर हा सगळा गोंधळ सुरू झाला आणि अनेकांनी आक्षेप घेत सरकारवर आरोप केले आणि आता संभाजीराजांसोबत जी दुसरी बैठक सुरू आहे ती बैठक सुरूच सुरू आहे. त्या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे सारथी संदर्भात. दीपक, या सगळ्या प्रकरणानंतर संभाजीराजेंची एक समन्वयाची भूमिका जी आहे, सामंजस्याची भूमिका पाहायला मिळाली आहे, याबद्दल काय सांगाल? शैलजा, जेव्हा त्यांच्या बसण्यावरून काही लोकांनी आक्षेप उपस्थित केला की संभाजीराजांना मान दिला पाहिजे, त्यांना तिसऱ्या रांगेत बसवलं गेलं, तेव्हा स्वतः संभाजीराजांनी म्हटलं की मी कुठे बसलो हे महत्वाचं नाहीये, मराठा समाजाचे प्रश्न मांडणं महत्वाचं आहे आणि आपण इथेच योग्य आहोत अशी त्यांनी भूमिका मांडली. तिथे त्यांनी तो सामंजस्यपणा दाखवला. त्याचबरोबर बैठक संपल्यानंतर जेव्हा संभाजीराजे बाहेर आले तेव्हा आम्ही त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली, त्यांना विचारलं बैठक कशी पार पडली, तेव्हा त्यांनी सांगितलं की बैठक चांगली पार पडली, आपण पुन्हा अजित पवारांबरोबर चर्चा करणार आहोत, काही मुद्दे राहिले ते. त्यामुळे संभाजीराजांनी या सगळ्या बैठकीमध्ये अगदी शांत आणि संयमी भूमिका आपल्याला दाखवलेली पाहायला मिळाली. आता जी दुसरी बैठक सुरू आहे, प्रामुख्याने संभाजीराजांचे आक्षेप काय आहेत ते जर आपण लक्षात घेतले तर त्या संदर्भात आता या बैठकीमध्ये चर्चा उपस्थित सुरू आहे. त्यांनी एक पत्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेलं आहे. प्रामुख्याने त्यांची मागणी आहे की सारथीची संस्थेची जी स्वायत्तता अडचणीत आलेली आहे त्या सारथी संस्थेची स्वायत्तता कायम ठेवावी आणि जे पी गुप्ता जे प्रधान सचिव आहेत त्यांनी या संदर्भात वेळोवेळी जे निर्णय काढले, जे जीआर काढले, ते सगळे शासनाने तात्काळ रद्द करावे कारण हे सगळे निर्णय जे आहेत ते सारथी संस्थेवर, त्यांच्या स्वायत्ततेवर घाला घालणार आहेत, त्यामुळे ते सरकारने रद्द करावे. आणि सारथीवर जे आरोप केले गेलेले आहेत त्या आरोपांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी व्हावी, कॅग सारख्या संस्थेमार्फत चौकशी व्हावी, कारण सारथीची चौकशी शासनाने शासकीय अधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे, मात्र त्रयस्थ संस्थेमार्फत ही चौकशी व्हायला हवी अशी मागणी संभाजीराजांनी केलेली आहे. सगळ्या मागण्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा आहे. प्रामुख्याने निधीचा सुद्धा विषय आहे. सारथीला दिलेला गेलेला जो निधी आहे तो निधी वितरित झालेला नाहीये, त्या संदर्भात सुद्धा यापूर्वी आक्षेप उपस्थित केले गेले आणि त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होईल. प्रामुख्याने या बैठकीत काहीतरी ठोस या बैठकीतून सारथी संदर्भात बाहेर निघेल अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे, कारण सारथी संस्था ही मराठा समाजातील गरीब वर्गातील जी मुलं आहेत मराठा समाजात त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे, त्यांच्या शिक्षणासाठी निर्माण झालेली आहे. मात्र आता सध्या ही सगळी संस्था जी आहे ते राजकारणात अडकलेली आपल्याला पाहायला मिळते, आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळते.